नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। निर्मला सीतारामन काही तासात अर्थसंकल्प सादर करणार, चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री। यंदाही डिजिटल म्हणजेच कागद विरहित अर्थसंकल्प, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता। निर्मला सीतारामन काही तासात अर्थसंकल्प सादर करणार, केंद्रीय अर्थमंत्री चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, यंदाही डिजिटल म्हणजेच कागद विरहित अर्थसंकल्प सादर केला जाईल। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तवली जाते। काही तासांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। कोरोनामुळे खिळखिळे किंवा मंद झालेली अर्थव्यवस्था आजच्या अर्थसंकल्पनामुळे आता गतिमान होईल का याकडे जाणकारांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुळात देशातल्या सर्वसामान्य जनतेसह सर्वाधिक कर भरणाऱ्या नोकरदार मंडळींना या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे।